नमस्कार, तरुण भारत न्यूज गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। सर्वात प्रथम हेडलाईन्स। पर्यटकांना लुटल्याची घटना दुर्दैवी असून यामुळे गोवा होते बदनाम, पर्यटन मंत्री रोहन खवंटे। गोवा डेअरीला दुसरी संजीवनी बनू देऊ नका, राजदीप नाईक। धारगळ येथे जलवाहिनीचे काम रोखले। आणि पेडणे पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे काम जलद गतीने सुरू करण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांचे आदेश। आता बातम्या विस्ताराने। जगभरासह देशात पर्यटनासाठी गोव्याचे नाव आहे। पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोव्यात चंदगडच्या पर्यटकांना लुटल्याची घटना खरोखरच दुर्दैवी असून अशा घटनांमुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे। यामुळे दोषींवर सख्त कारवाई करण्याची गरज असून यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी आज दिली। गोवा डेअरीची दुसरी संजीवनी होऊ देऊ नका असे सांगून सरकारने गोवा डेअरीची निवडणूक लगेचच थांबवावी अशी विनंती आम आदमी पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजदीप नाईक यांनी मंगळवारी केली। गोवा डेअरी घोटाळ्यात ज्यांचा सहभाग आहे आणि ज्यांच्यामुळे गोवा डेअरी तोट्यात आहे त्यांनी गोवा डेअरीच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवण्यासाठी आपली नावे दाखल केली आहेत। याशिवाय गोवा डेअरीला दूध पुरवठा न करणाऱ्या व्यक्तीच गोवा डेअरीच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत। हा शेतकऱ्यांवर सरसकट अन्याय आहे असे राजदीप नाईक यांनी यावेळी सांगितले। धारगळ पंचायत क्षेत्रातील दाडाचीवाडी या परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून नळांना पाणी येत नाही आणि यावर योग्य ती उपाययोजना सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभागाकडून होत नसल्याने स्थानिक नागरिक व युवकांनी नाराजी व्यक्त करून दाडाचीवाडी धारगळ येथील श्री हनुमान मंदिर जवळील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला खोदकाम करून जलवाहिनी टाकून इतरत्र पाणी वळवण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी हे काम बंद पाडले। घटनास्थळी धारगळ सरपंच भूषण नाईक उपस्थित राहून जोपर्यंत कंत्राटदार कागदपत्रे सादर करत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे व नंतरच सुरू करावे अशी सूचना केली। पेडणे पालिकेच्या 9 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीचे काम जलद गतीने सुरू करण्याचे आदेश आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिले आहेत। पेडणे पालिका क्षेत्राचा लवकरच कायापलट करणार असून ज्या काही समस्या आहेत त्या आपण प्राधान्यक्रमाने सोडवणार आहे। पेडणे पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे काम लवकरच पूर्ण करण्याचे आदेश आपण संबंधित कंत्राटदार आणि बांधकाम करणाऱ्या कंपनीला दिले असल्याचे पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी तसेच पेडणे बाजारपेठ परिसराची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। गोव्यात कन्नड भाषिक नागरिक अनेक दशकांपासून वास्तव्यास असून त्यांना कन्नडिक म्हणण्यापेक्षा गोमंतकीयच म्हणायला हवे। गोव्यात कन्नड भवन व्हायलाच हवे, तसेच कन्नड भाषिकांना गोव्यात निवडणुका लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे असे वास्कोचे आमदार कृष्ण उर्फ दाजी साळकर यांनी केले आहे। कर्नाटकी व गोमंतकीय असा भेदभाव करण्यात कोणताही अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे। वास्कोतील वरुणापुरी मांगोरहिल येथील श्रीराम मंदिराच्या हॉलमध्ये रविवारी गोवा कन्नड भाषिक साहित्य संमेलनासंबंधी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला आमदार दाजी साळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रत्येकाच्या जीवनात आरोग्य हा महत्त्वाचा घटक असतो। आरोग्याच्या बाबतीत प्रत्येकाने सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे। आरोग्यावर दुष्परिणाम करणारे आहार घेतल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात। निरोगी आरोग्य हेच खरे महत्त्वाचे धन असल्याचे प्रतिपादन वनविकास महामंडळाचे चेअरमन डॉक्टर दिव्या राणे यांनी केले आहे। कामाक्षी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शिरोडा व ग्रामीण कला सांस्कृतिक संस्था वाळपई यांच्या संयुक्त विद्यमाने सावर्षे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोफत होमिओपॅथी आरोग्य शिबिराप्रसंगी ते बोलत होते। एकेकाळी सत्तरीतील अनेक गावांमध्ये उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनलेल्या पुरणशेतीचा व्यवसाय बंधाऱ्याच्या योजनेमुळे संकटात आला आहे। यामुळे या शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर आर्थिक विवंचना निर्माण झाली। तत्कालीन आमदार व्यंकटेश उर्फ बंडू देसाई यांनी अनेक वेळा विधानसभेत आवाज उठवून पुरणशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सरकारने आर्थिक मदत करावी अशा प्रकारची मागणी केली होती, मात्र अजून कोणताही निर्णय झालेला नाही। सत्तरीतील पुरणशेती व्यवसाय जवळपास 90% बंद झाला आहे। सरकारने याची दखल घेऊन आर्थिक मदत करावी
अशी मागणी शेतकरी कुटुंबांनी केली आहे. गोव्यात खासदार निधीतून तसेच सरकारतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सार्वजनिक पाळत ठेवण्याचे साधन म्हणून मुख्यत्वे वापर केला जात आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि वाहतुकीचे उल्लंघन कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणा वापर करीत होती, परंतु हे सीसीटीव्ही कॅमेरे आता शोभेची बाहुली बनले आहेत. राज्यात 350 सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यापैकी अर्धा अधिक कॅमेरे नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यांच्या दुरुस्तीकडे कुणीच लक्ष देत नाही. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.